नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण गणित या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत त्यातील पहिला चॅप्टर जो आहे बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमॅट्री त्याच्यामध्ये एकूण सहा मुद्दे आहेत फर्स्ट वन इज पॉइंट्स सेकंड इज लाईन्स थर्ड इज सेगमेंट्स फोर्थ इज रेज प्लेन्स And parallel lines. In this video, we are going to learn first four points, four concepts. First one is points, lines, segments, and rates. Let's start from the first concept points. A point is shown by a tiny dot. A point can be given a name, capital letters. Of the alphabets are used to name a point, like point A, point B, point C, point D, point E, and we can write the names of these points like point A, point B, point C, and much more. म्हणजे आपण ह्या दिलेल्या सर्व बिंदूंच्या बाबतीत विचार केला तर ह्यांना आपण कॅपिटल लेटर्स वापरून नावं देऊ शकतो आणि त्यांचं वाचन कसं केलं आपण पॉईंट ए पॉईंट बी पॉईंट सी पॉईंट डी पॉईंट ई e, अशा पद्धतीनं आपण बिंदूंचं वाचन करू शकतो फर्स्ट टेक टू पॉइंट्स ए अँड बी ऑन अ सीट ऑफ पेपर अँड जॉईन देम युझिंग अ रोलर म्हणजे तुम्ही एका कागदावर बिंदू ए आणि बिंदू बी असे दोन बिंदू घेऊन पट्टीने ते एकमेकांना जोडा वी गेट अ स्ट्रेट लाईन ए बी आपल्याला एक सरळ रेषा मिळते ए बी नावाची एपासून बी पर्यंतची आणि ही रेषा आपण उजवीकडे किंवा डावीकडे वाढवू वाढवू शकतो का म्हणजे बिंदू बी पासून ती आपण लाईन एक्सटेंड करू शकतो का हवी तेवढी करू शकतो पाहिजे तेवढी एक्सटेंड आपण करू शकतो आणि बिंदू ए पासून ही लाईन किती एक्सटेंड करू शकतो कितीही जोपर्यंत आपल्या पेजचं लिमिट संपत नाही आपल्या पानाचं लिमिट संपत नाही तोपर्यंत आपण ही रेषा वाढवू शकतो हे पेज मोठं असतं तर आणखी मोठी आपण ही रेषा वाढवली असती आणि समजा हे दोन बिंदू जर आपण एखाद्या ग्राउंडवरच किंवा एखाद्या मैदानावर घेऊन आपण वाढवायचं ठरवलं तर विचार करा ही किती मोठी रेषा होऊ शकेल म्हणजेच रेषेला लिमिट नाही रेषेला मर्यादा नाही आणि म्हणून जेव्हा आपण एखादी रेषा काढायला जातो तेव्हा त्याचे लिमिट्स आपण तर दाखवू शकत नाही आणि म्हणून त्यासाठी आपण दोन बाणांची टोकं त्याला आपण ॲरोहेड्स असं म्हणतो यांचा वापर करून त्यांचं लिमिट दाखवत असतो या रेषांना लिमिट आहे का तर अजिबात नाही उजवीकडे आपण जेव्हा बाण दाखवत असतो तेव्हा याचा अर्थ असा आहे की उजवीकडे ही रेषा अमर्यादित आहे याला मर्यादा नाही आणि डावीकडेही जेव्हा आपण या रेषेला बाण करतो तेव्हा त्याचा अर्थ असतो की डावीकडे सुद्धा ह्या रेषेला लिमिट नाही मग आता रेषेचं नाव वाचायचं कसं तर या रेषेवर जे अनंत बिंदू असतात त्यातले कोणतेही दोन बिंदू आपण घेतले समजा बिंदू ए आणि बिंदू बी असे दोन बिंदू कोणतेही दोन बिंदू निवडले तर यांच्यावरून आपण त्याचं नाव वाचू शकतो लाईन ए बी हेच नाव उलटं वाचलं तरी चालतंय कारण रेषेची दिशा दोन्हीकडं आहे उजवीकडं पण आहे आणि डावीकडं पण आहे त्यामुळं नाव उजवीकडे वाचत गेलो तरी चालतंय डावीकडून उजवीकडे म्हणजे लाईन बी ए असं वाचलं तरी चालतं काही वेळेला रेषेला एक अक्षरी नाव दिलं जातं आणि ते रेषेच्या बाहेरच्या बाजूला ते नाव लिहिलेलं असतं म्हणजे मी इथं म्हणेन की या रेषेचं नाव आहे लाईन यल जर एक अक्षरीचं नाव असेल तर ते रेषेच्या बाहेर लिहिलेलं असतं आणि जर दोन अक्षरी नाव वाचायचं असेल तर ते दोन अक्षरं म्हणजे त्या रेषेवरील दोन बिंदू पाहिजेत म्हणजे आपण आणखी एक उदाहरण घेऊया मी आणि एक लाईन काढलेली ला आहे या लाईनवर मी एक बिंदू निवडला त्याला नाव दिलं पी आणि एक बिंदू निवडला त्याला नाव दिलं क्यू मग मी या रेषेचं नाव कसं वाचणार लाईन पी क्यू किंवा लाईन क्यू पी अशा पद्धतीनं मी या रेषेचं नाव वाचू शकतो रेषेला खरंच मर्यादा आहे का तर अजिबात नाही आपण इथं आकृती आप काढून समजावून घेऊया मी दोन बिंदू घेतले पॉईंट सी अँड पॉइंट डी आणि त्यांना जॉईन करून मी एक लाईन काढलेली आहे आता मी यातला कोणताही एक बिंदू जेव्हा हो मूव करतो म्हणजे हलवतो तेव्हा तुम्हाला रेषेची दोन्ही टोकं अजिबात दिसणार नाहीत जर मी तिरकं केलं तर रेश तुम्हाला मोठी झालेली दिसेल जर मी रेष उभी ठेवली तर रेश लहान झालेली दिसेल पण ह्या रेषेची दोन्ही टोकं आपल्याला सापडणार नाहीत इथं दिसताना आपल्याला पेजच्या लिमिट एवढीच रेषा दिसते पाना एवढीच परंतु प्रत्यक्षात जर पान वाढवलं तर रेषा आणखी मोठी होणार आहे बघा मी आता पान थोडंसं मिनिमाइज करतोय हे पहा तर आणखी रेषा मोठी झालेली आपल्याला दिसून येते म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात येईल की रेषेला लिमिट नाही आणि त्यासाठी आपण आपल्या कागदावर बांध दाखवत असतो दोन्ही बाजूंना आता ही जी रेषा आहे या रेषेचं नाव आहे लाईन डी सी किंवा लाईन सी डी वेन वी ड्रॉ लाईन ए बी द पीस ऑफ दिस लाईन इज कॉल्ड अ सेगमेंट द डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉइंट बी इज इट इज अ लाईन सेगमेंट आपण दोन बिंदू घेतले आणि त्या दोन बिंदूंना एकमेकांशी जोडलं म्हणजे या ठिकाणी मी पॉईंट सी घेतलेला आहे पॉइंट डी घेतलेला आहे आणि ते एकमेकांना जोडल्यानंतर ही जी नवीन आकृती तयार झाली यालाच आपण लाईन सेगमेंट असं म्हणू सेगमेंट म्हणजे एक पीस एक तुकडा हा रेषेचाच एक तुकडा आहे परंतु याला लिमिट्स आहेत म्हणजे सीच्या बाजूला ही रेषा थांबलेली आहे आणि डीच्या बाजूला देखील ही रेषा थांबलेली आहे जर आपण लाईन ए बी पट्टीच्या साह्यानं मोजायचं म्हटलं तर त्याचं उजवं टोक किंवा डावं टोक आपल्याला माहीत नाही ते अमर्यादित आहे परंतु लाईन सेगमेंट सी डी जो आहे त्याचे मात्र आपण दोन्ही टोकं थांबवलेले आहेत किंवा थांबलेले आहेत त्यामुळे त्याची लेंथ आपण मोजून काढू शकतो दॅट इज कॉल्ड लाईन सेगमेंट अँड इट हॅज टू एंड पॉइंट्स त्याला दोन अंत्यबिंदू आहेत एंड पॉइंट्स म्हणजे टोक म्हणूया उजवीकडचा एंड पॉइंट आहे त्याचं नाव आहे पॉईंट डी आणि डावीकडचा एंड पॉइंट आहे त्याचं नाव आहे पॉइंट सी यालाच आपण शॉर्टमध्ये सेगमेंट सी डी किंवा सेग सी डी असं देखील वाचू शकतो मग आपण आणखी काही उदाहरणं घेऊया समजा मी आणि एक फिगर काढलेला आहे सेगमेंट ई एफ किंवा सेग ई एफ म्हणजे एकाच आकृतीचे आपण तीन प्रकारे नाव वाचू शकतो मी या ठिकाणी तुम्हाला नावं लिहून दाखवतो ही जी पहिली आकृती आहे त्या आकृतीचं नाव आहे लाईन सेगमेंट ई e एफ त्यालाच आपण शॉर्टमध्ये नुसतं सेगमेंट ई e एफ असं देखील वाचू शकतो किंवा सेग ई e एफ आता या सेगमेंटला दोन्ही बाजूने लिमिटेशन्स असल्यामुळं आपण याचं नाव उलट्या प्रकारे सुद्धा म्हणजे जसं आपण डावीकडून उजवीकडे वाचलं तसं उजवीकडून डावीकडे वाचलं तरीसुद्धा चालेल म्हणजे सेग ई e एफचं वाचन आपण सेग या फी असं केलं तरी सुद्धा ते चालतं रेज रेज म्हणजे किरण जसं सूर्यापासून त्याची किरण बाहेर पडत असतात बॅटरी मधून देखील किरण बाहेर पडत असतात तर त्याची सुरुवात आपल्याला माहीत असतो परंतु त्याचा शेवट आपल्याला माहीत नाही कारण सूर्य हा सुरुवात जर समजला तर जिथंपर्यंत ह्या किरणाला कोणी अडवत नाही तोपर्यंत ही, तो तो ही किरणं पुढं जातात म्हणजे असं समजूया की कि किरण म्हणजे किंवा रे म्हणजे एका बाजूनं अमर्यादित आणि एका बाजूनं मर्यादित म्हणजे मी इथं आकृती काढलेली आहे रे ए बीची तर ह्या रे ए बीमध्ये जर आपण पाहिलं तर एक सेगमेंटच आहे सेगमेंट ए बी आणि बीच्या दिशेनं त्याला आणखी वाढवलेला आहे ज्याला मर्यादा नाही उजव्या बाजूने त्याला आपण मर्यादा ठेवलेली नाही डाव्या बाजूनं मात्र आपण त्याचं लिमिट ठेवलेलं आहे तो आपला स्टार्टिंग पॉईंट आहे असं समजूया आणि याचंच नाव आपण वाचू शकतो रे ए बी ज्या दिशेला ती रेषा वाढलेली आहे त्याच दिशेला आपण नाव वाचत जायचं आहे जसं आणि एक खाली आकृती दिलेली आहे त्याचं नाव आपण रे डी असं उलट वाचणार आहोत उलट नाही प्रत्यक्षात ते सरळच आहे कारण किरण जो आहे तो डाव्या बाजूला अमर्यादित झालेला आहे ज्या बाजूला अमर्यादित झालेला आहे किंवा जिथून स्टार्ट झालेलं आहे तिथूनच नाव वाचायचं यापूर्वी आपण सेगमेंटचं नाव वाचताना ए बी वाचलं बी ए वाचलं सुलट वाचलं तरी चालत होतं पण या ठिकाणी आपण रेचं नाव मात्र सुलट वाचू शकत नाही म्हणजे पहिली आकृती आहे रे ए बी आणि दुसरी आकृती आहे रे डी मग आता मी आणि एखादा तुम्हाला रे काढून दाखवत आहे समजा मी इथं आणि एक रे काढलेला आहे रे जी, रे जी।, जी एच नॉट ॲज रे एच जी उलटा पण वाचू शकत नाही जीकडून एचकडंच ही किरणाची दिशा दिसते आपल्याला आणि किती आहे ही दिशा कुठंपर्यंत आहे तर हे अमर्यादित आहे जस जसं मी एच हा पॉईंट मूव करेन तस तसं तस तुम्हाला त्याचं शेवटचं टोक दिसणार नाही ते टोक वाढतंय किंवा कमी होत आहे याचा अर्थ किरण हा एका बाजूनं अमर्यादित असतो आणि एका बाजूनं मर्यादित असतो म्हणजे जी हा मर्यादित किंवा स्टार्टिंग पॉईंट म्हणतो आपण त्याला जी इज अ स्टार्टिंग पॉईंट आणि हा यच जसा मी मूव करेन कोणत्याही दिशेला मूव केला तरी त्या दिशेला तो किरण वाढलेला आपल्याला दिसून येतो मग आपण किरण कसा वाचू शकतो समजा मी आकृतीच्या सहाना दाखवत आहे जे मर्यादित बाजू असते त्याला आपण बिंदूनं दर्शवत असतो आणि जी अमर्यादित बाजू आहे त्याचं टोक आपण बाणाने दाखवायचं असतं मग मर्यादित बिंदूला आपण समजा नाव दिलं यन आणि त्या किरणावर आणखी कुठेही एक बिंदू घेऊन त्याला नाव दिलं समजा पी तर आपण याचं नाव वाचू शकतो रे यन पी हे आपण रे पी यन अशा पद्धतीने वाचू शकत नाही रे एन पी हे एकाच पद्धतीनं आपण त्याचं नाव वाचू शकतो ज्या दिशेला बाण गेलेलं आहे त्याच दिशेला आपण नाव वाचत जायचं आहे समजा मी आणि एक रे काढलेला आहे एक आहे तो स्टार्टिंग पॉईंट स्टार्टिंग पॉईंट समजा मी घेतलेला आहे डी आणि या रेवर आणि एखादा कुठेही मी एक पॉईंट घेतलेला आहे त्याला नाव दिलं यम तर या आकृतीचं नाव आहे रे डी एम आता रे एन पी मध्ये यन हा स्टार्टिंग पॉईंट आहे म्हणून त्याला आपण ओरिजिन असं म्हणायचं ओरिजिन म्हणजे स्टार्टिंग पॉईंट ऑफ द रे रे डी रेडियमचं रे स्टार्टिंग पॉइंट आहे डी त्यामुळे डी ला म्हणायचं ओरिजिन अशा पद्धतीनं किरण जिथून सुरुवात होतो ज्या बिंदूपासून स्टार्ट होतो त्या बिंदूला ओरिजिन असं म्हणायचं